ज्या काळामध्ये सगळीकडे खताचा आणि पेस्टिसाइडचा वापर करण्यात येतोय, फर्टिलायझरचा वापर करण्यात येतो, त्या काळामध्ये सेंद्रिय खताचा वापर करून अत्याधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाने शेती कशी केली पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे अस्मिता ऑर्गॅनिक फार्म। नागपूरवरून शिवनीकडे, मध्य प्रदेशामध्ये शिवनीकडे जाणारा जो हायवे आहे, त्या हायवेवर मनसरच्या समोर कांद्री नावाचं गाव आहे, तिथून डावीकडे आज 6 किलोमीटर गेलं की हा अस्मिता ऑर्गॅनिक फार्म आहे। मला आठवते 15 वर्षापूर्वी मी मुझफ्फर हुसेन साहेबांसोबत या शेतावर गेलो होतो, तेव्हा काही थोडीफार सागाची झाडं आणि छोटीशी धानाची शेती सोडून बाकी काही तिथं नव्हतं। पण गेल्या 15 वर्षामध्ये मुझफ्फर हुसेन साहेबांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वेगवेगळ्या कृषी तज्ञांचं मार्गदर्शन करून, पालेकर सरांपासून तर मोठमोठ्या कृषी तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जी 100 एकर शेती अत्यंत सेंद्रिय पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने विकसित केली, ती एक प्रकारचा आता नंदनवन ठरला आहे। आणि आश्चर्य म्हणजे त्या ती शेती पाहायला, त्या शेतीतून मार्गदर्शन घ्यायला नागपूर जिल्ह्यातली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली शेतकरी मंडळी कृषी यांना घेऊन कृषी खात्याचे लोक तिथे येतात। त्या शेतामध्ये 7 तलाव आहेत, काही लाख लिटर पाण्याची कॅपॅसिटी 15 वर्षामध्ये विकसित करण्यात आली, सोलर सिस्टीमचा वापर करण्यात आला आणि ऍटोमॅटिक पद्धतीने जीवनामृत प्रत्येक पिकाला कसं जाईल, मग तो धान असो, लिंबू असो, चिक्कू असो, आंबा असो, संत्र असो, मोसंबी असो, याचं पूर्ण तंत्रज्ञान तिथे वापरण्यात आलं आहे। आणि त्यामुळे ही सेंद्रिय शेती हा संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अस्मिता ऑर्गॅनिक फार्म आदर्श ठरला आहे। तिथल्या संपूर्ण माल हा मुंबईच्या मार्केटमध्ये विकला जातो, तिथे जे जीवनामृत तयार केलं जातं त्यासाठीचं शेण ते तिथेच, आज मोठा तिथे डेअरी फार्म तिथे बनवलाय मुझफ्फर हुसेन साहेबांनी, तिथेच दूध तयार होतं, तिथेच तूप तयार होतं, सात्विक तूप तयार होतं। तर अशा पद्धतीचं हे जे ऑर्गॅनिक फार्म जो आहे, अस्मिता ऑर्गॅनिक फार्म, हा आपण सगळ्यांनी एकदा तरी पाहिला पाहिजे, त्याला तिथं भेट दिली पाहिजे। आणि मुझफ्फर हुसेन सारखा माणूस कशा पद्धतीने एवढी मोठी शेती विकसित करू शकतो हा आदर्श पाहण्यासाठी आपण एकदा तरी तिथे भेट दिली पाहिजे असं मला वाटतं।